पुन्हा एकदा दोन चिंबोऱ्या. तर आता सनी चिंबोरी कशी बांधायची ते तू आम्हाला दाखव. अजून दोन चिंबोऱ्या आणि ही बघा एकदम मस्त साईजची चिंबोरी भेटली. चाललंय चिंबोऱ्या ना सगळ्या पगोल्या बांधून घेतो आम्ही. हे आज आलोय मावशीकडे. आपला सनी आहे सगळ्या पगोल्यांना घास लावून घेते. घास म्हणजे बेट. तर आम्ही बेट आज आणलेले आहेत कोंबडीच्या मुंडे आणि पाय. बघूया आज आपल्याला किती गोऱ्या चिंबोऱ्या भेटतात त्या. नाही आमचे काका हे चिंबोरे पकडण्यात प्रो आहेत. जाऊया आता सनी कुठं नेते बघूया आपल्याला. फायनली आता स्पॉटला पोहोचलोय आम्ही. आता एक एक पगोले टाकायला सुरुवात करू आम्ही. बघूया आज आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात त्या. मला पहिल्यांदाच अनुभव आहे मी कधी आलो नाही असं. सनी हा खाऱ्या चिंबोऱ्या पकडण्यात एक्सपर्ट आहे. तर गोऱ्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी खास मी त्याला बोललो की आपल्याला गोऱ्या चिंबोऱ्या पकडायचे आहेत. तर तो तयार झाला आणि आता तो पण नवीन ठिकाण स्पॉटवर असं टाकतोय. आता बघूया इथे एक टाकली पगोली. भरपूर गवत आहे तो कधी येईतच नाही इथं. म्हणजे गवत वगैरे बाजूला करून आम्हाला ही आज व्हिडिओ बनवावा लागते. मेहनत खूप आहे मित्रांनो. आमच्या मेहनतीला तरी ते लाईक करा. जाऊ काय मी पण जातो जरा काय आहे सीन पाहावा लागेल. त्याला पण माहीत नाही आहे आणि आपल्याला तर माहीतच नाही आहे. तसं नाही आता चाललाय तिकडे. त्यात दोन टाकायच्या. सनीला असा खाऱ्या चिंबोऱ्या पकडण्याचा अनुभव आहे त्यामुळे तो बरोबर व्यवस्थित टाकतोय. तो वाहत पण गेली नाही पाहिजे पगोली. आमचे चार पगोले टाकून झाल्यात. टाकायला सुरुवात केली आपल्या डायरेक्ट एक चिंबोरी भेटली एकदम मस्त साईजची. ही बघा एकदम मस्त साईजची चिंबोरी भेटली. लसन येतो दाखवेल बघा. ही बघा एकदम मस्त साईजची चिंबोरी एकदम ढांडी कुरली. अजून पगोल्या आपण उचलायला पण सुरुवात केली नाही. आपण जस्ट फक्त नाल्यात बघितली. आणि ही आहे चिंबोऱ्या बांधण्याची पद्धत ती सनींनी पहिल्यापासून अवगत केलेली आहे. पहिल्यापासून एक्सपिरियन्स आहे चिंबोऱ्या बांधण्याचा. डायरेक्ट बांधून झालेली आहे. ओह एक नंबर. पूर्ण चिंबोरी बांधले म्हणजे आता ती एकमेकाला चावू पण शकत नाही दुसरी जरी भेटली तरी. तर नमस्कार मित्रांनो. आता आम्ही पगोल्या टाकलेले आहेत सर्व. आणि आता थोड्या वेळांनी म्हणजे सनी किती मिनिटांनी आपण पगोले उचलणार आहोत. आता आपण खाऱ्या चिंबोऱ्यानं जातो त्यावेळेला आपण 15 ते 20 मिनिटात जा उलट्याला जातो आपण. पण आता हा आपला एक्सपिरियन्स नाही त्याच्यामुळे आपण एक 30-35 मिनिटं थांबू. ओके म्हणजे जवळजवळ 20 मिनिटाची विश्रांती घेतल्यानंतर आपण. सनीचा पण अनुभव पहिलाच आहे गोऱ्या चिंबोऱ्या पकडण्याचा. खाऱ्या चिंबोऱ्या पकडण्यामध्ये सनी हा आपला एक्सपर्ट आहे. त्याची व्हिडिओ आपण लवकरच टाकू. त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि आत्ता आम्ही जवळजवळ 1/2 तासानंतर पगोल्या उचलणार आहोत त्यामुळे आम्हाला चान्सेस आहेत चिंबोऱ्या भेटण्याचे. तरी एक चिंबोरी आम्हाला आपण बघितलीत. एक चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे. बाकी पगोल्या उचलताना बघूया. आपली आता 1/2 तास झालेला आहे. तर बघूया आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात त्या. पहिलीच पगोली आपण बघूया. सनी काय वाटते तुला? आता काय आपल्याला अनुभव नाही. आता पहिल्या पगोली मध्ये चांगला साईन आहे आपल्याला दोन चिंबोऱ्या. माय गॉड फर्स्ट एक्सपिरियन्स तर सनी तुला कसं वाटतंय आता आपल्याला? एकदम कडक भाई. पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चिंबोऱ्या आल्या. आता एक नंबर काम झालेलं आपला.
एक ऍडल्ट आहे, एक मॅच्युअर्ड आहे, एक मॅच्युअर्ड आहे. पण आमच्या पहिल्याच पगोलीमध्ये दोन चिंबरे आले म्हणून आम्ही फुल एक्साइटमेंट आहोत. या काय पालवायच्या नाही हो, उलटे कर, उलटी उलटी मार पगोली. आम्ही आलो जरा एक मिनिट. तर आता तिकडे राश्या ठेवलेल्या आहेत, सनी तिकडनं राश्या घेऊन येते. तर या बघा, आपल्याला मस्त साईजच्या दोन चिंबरे आलेले आहेत. म्हणजे आपल्या पहिल्याच पगोलीमध्ये दोन चिंबरे आले आहेत. काम न अनुभवलेला क्षण आया. सनीच्या लाईफ मधला बहुतेक हा पहिलाच एक्सपिरियन्स असेल, कारण की सनी हा गोऱ्या चिंबऱ्या कधीच पकडत नाही. आणि तो फक्त स्टार्टिंगला ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळीच फक्त तो चिंबऱ्या पकडतात, ते पण काका पकडतात. तर पहिल्याच ह्याच्या दोन चिंबऱ्या, एक बिग साईज चिंबोरी आणि एक स्मॉल साईज चिंबोरी. हा बघा, ह्या अशा मस्त दोन चिंबोरे आल्यात. एक मेल आहे, मेल कशी ओळखायची दाखव जरा. मेल म्हणजे हा जो सोगा आहे तो मेलचा असतो, क्रॉस असतो. आणि जो फिमेलचा आहे हा ब्रॉड असतो एकदम, आणि त्याच्यामध्ये पिल्ल असतात. ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी ह्याची ह्याच्यामध्ये त्या पिल्ल तयार करतात. ते पिल्ल सोडल्यानंतर हे असं असतं. तर चला, जो मेल असतो त्याचे ढांगे असतात ते मोठे असतात, आणि फिमेलचे ढांगे छोटे असतात. त्याच्यावर ओळखायला आपली सोपी पद्धत आहे एकदम. एक नंबर. चला, पहिल्या ह्याच्यात आपल्याला दोन चिंबरे भेटलेत, आपण ठेवून घेऊया आता. आणि ही आहे आखी. आमच्याकडे गांजी बोलतात, पण सनीच्या इकडे सनी आखी बोलतो. कारण तुमच्याकडे नदी आहे, आमच्याकडे समुद्र आहे, त्याच्यामुळे फरक पडतो. हा, प्रत्येकाचा प्रत्येक म्हणजे पाण्यामुळे फरक पडतो. यांच्याकडे खारा पाणी आहे त्याच्यामुळे आमच्याकडे आखी बोलतात, तुमच्याकडे गोडा पाणी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे गांजवी बोलतात. ठीक आहे, आता मला आम्ही काढणार होतो आता बघूया एक पालवणी नंतर, पण आता आम्हाला दोन चिंबरे आल्यात त्याच्यामुळे आम्ही दुसरी पालवणी 100% घेणार. पालवणी म्हणजे असं आहे की आता आपण एकदा उचलली तिला एक पालवणी बोलतात, आणि आता पुन्हा आम्ही ती पगोली त्याच ठिकाणी टाकणार, त्यामुळे ती दुसरी पालवणी होणार, आम्ही दुसऱ्यांदा ती उचलणार. चला आता बघूया, तसं मी पुन्हा ती पगोली त्याच ठिकाणी टाकणार आहे. त्याला असं फुल कॉन्फिडन्स आलेला आहे की पुन्हा चिंबरे त्या पालवणीला भेटणार आहे. चुकून दुसरी व्हिडिओ चालू नव्हती झाली, त्या दुसऱ्या आपल्या पगोलीमध्ये आपल्या पुन्हा दोन चिंबरे आल्यात. तर अशा सनी, रशियांचा तुला काहीतरी करावं लागेल, रशिया कमी करावं लागतील. अजून कर दोन त्याच्या नको, तोडल तोडल का. या पहा, अजून दोन चिंबोऱ्या. आणि सनीची बांधण्याची पद्धत एकदम अप्रतिम आहे. आपण शेवटच्या चिंबोरेला आपण जाणून घेऊया, ती चिंबोरी नक्की कशी बांधतात ती. आत्ता आपण फक्त चिंबोऱ्या गोळा करूया. आम्हाला पण खूप एक्साइटमेंट आलेली आहे. आमच्या प्रत्येक पगोलीमध्ये दोन दोन चिंबोरे येतात, तर पहिली आणि ही दुसरी पगोली त्याच्यामध्ये दोन चिंबोरे आल्या. फुल एक्साइटमेंट. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कारण की मेहनत खूप आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. दोन चिंबोरे आलेले आहेत, या पहा. ऑलरेडी आता तीन होत्या, आणखी ह्या दोन चालल्यात त्यात. रशी काढून ठेवते, ही एक गेली आणि ही दुसरी. तर चला, एक नंबर पीस ही टाकतोस काय. सनीचा पहिल्यापासूनचा अनुभव आहे, ज्या पगोलीमध्ये एक तरी चिंबोरी येत असेल तर हा सनी तिथेच पगोली पुन्हा टाकणार. चलो ती टाकून घेऊया. सनीने आत्ताच राश्या सोडून घेतलेल्या आहेत. फुल कॉन्फिडन्स माहिती आहे. प्रत्येक पगोलीमध्ये दोन दोन चिंबोरे येतात, त्याच्यामुळे पुढच्या पगोलीमध्ये एक एक मध्ये येणार हे 100%. बस बस बस, फुल कॉन्फिडन्स मध्ये आम्ही चिंबोऱ्यांना निघालो. आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता या गोष्टीचा. आता बघूया काय पगोले. आम्ही थोड्या लांबणीवर याच्या 500-600 मीटरच्या अंतरावर टाकलेले आहेत, कारण की तेवढा स्पेस पण नव्हता. चला, तर आता पायपावरच्या दोन पगोले टाकले होते आपण. दोन. ओ,
पुन्हा एकदा दोन चिंबोऱ्या, पडू नको पडू नको। ओके मत या बघा, पुन्हा एकदा दोन चिंबोरे आलेले आहेत, म्हणजे प्रत्येक पगोलीमध्ये दोन, फक्त एक एक चिंबोरी, एक पगोली आपली खाली गेलेली आहे। काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही, एकदम अप्रतिम अशी। पुन्हा एकदा ह्या दोन्ही फिमेल आल्यात का? नाही, फिमेल फिमेल आहे, जोड्यानी राहतात जोड्यानी। आणि सनीची तयारी बघा, तो म्हणजे ज्या रश्या त्याने अपेक्षित आणलेल्या होत्या रश्या बांधण्यासाठी, त्याच्यापेक्षा त्याला जास्त चिंबरे भेटतात, त्यामुळे तो रश्या सोडून घेत आहे। अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, हे बघा फुल मजा आहे, फुल एक्सपिरियन्स, पहिलाच अनुभव सनीचा सुद्धा आणि मी। बऱ्याच दिवसानंतर तो सुद्धा म्हणजे मासेमारीसाठी चिंबोऱ्यांसाठी निघालेला आहे। एकदम अप्रतिम अशा, खूप सुंदर सुंदर। म्हणजे हा माणूस तुम्हाला सांगतो, हा बघा हा आहे सनी, त्याला म्हणजे फिशिंग, चिंबोरे पकडणे, खांदा लावणे, कुठेही न्या, हा मासे चिंबोऱ्या काही असो तो घेतल्याशिवाय घरी जाणारच नाही असा हा माणूस आहे। म्हणून मी एवढ्या लांबून खास त्याच्यासोबत फिशिंगसाठी, चिंबोऱ्यांसाठी, कोलंबीसाठी येत असतो। त्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती भेटतील बघायला, त्यामुळे कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा। पगोली आहे का आपली? एक पगोली आहे इकडे, एका पगोलीत काय आलं नाही, इकडे एक पगोली आहे। ओ तीन 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 चिंबोरे, मागासपासून दोन दोन चिंबोरे येत होते आपल्या पगोलेमध्ये, आता डायरेक्ट तीन चिंबोरे आलेले आहेत। पहिल्याच ह्याच्यामध्ये तीन तीन चिंबोरे येत आहेत, दोन तीन दोन तीन दोन तीन, आतापर्यंत आम्ही जेवढ्या पगोले टाकल्या होत्या। आणि सनील बघा, ही बघा तोंडात पगोले धरले, एक नंबर काम। एक नंबर काम, एक नंबर काम। या पहा, एक मेल नाही दोन मेल। तर आता सनी चिंबोरी कशी बांधायची ते तू आम्हाला दाखव। एक मिनिट, हा जो धागा आहे, हा बघा सनी चिंबोरी दोन्ही ढांग्यांच्या पहिला खालना टाकून घ्यायचा आहे, बरोबर? दोन्ही, नंतर दोन्ही ढांगे तिचे लॉक करायचे, आणि जस्ट तिच्या बॅक साईडला हा धागा तुम्हाला घेऊन यायचं आहे। बघितलं तर अशी या पद्धतीने चिंबोरी बांधण्याची प्रक्रिया आहे, सोप्या पद्धतीने, म्हणजे एक दोन मिनिटाचा उदिस लागतो फक्त। एक मिनिट, एक मिनिट, जर सिनियर असेल तर एक मिनिट, आणि जर ज्युनियर असेल तर पाच मिनिट। हा पण आणि ही चालली सेफ मध्ये, सेफ मध्ये म्हणजे कितीही जरी चिंबोरे, शंभर एक चिंबोरे जरी त्यात टाकले तिचं नुकसान होत नाही, ऍक्च्युली तिची नंगी चावत नाही, आणि दुसरं म्हणजे तिची लाईफ वाढते, म्हणजे जी दोन दिवस जगणार असेल हप्ताभर आरामात जगू शकते, आरामात आरामात। म्हणजे चिंबोरी ज्यावेळी आपण बांधतो त्यावेळी ती ऍक्च्युली कुठल्याही चिंबोरीला जरी दोन तीन दिवस काहीच खायला भेटलं नाही तरी ती आरामात आरामात हप्ताभर जगू शकते, त्यामुळे त्या ज्यावेळी एक्सपोर्ट होतात, म्हणजे कुठलीही चिंबोरी ज्यावेळी बाहेर पाठवली जाते। आता हा माल जाणार डायरेक्ट मुरुड टू चेन्नई, एक्सपोर्ट होणार माल सनीच्या म्हणाले सर हा माल डायरेक्ट एक्सपोर्ट होणार आहे, एक्सपोर्टचा माल आहे, हा एक्सपोर्टचा माल आहे, याला मागणी खूप आहे। जर तुम्हालाही पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, तर आम्ही प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत हा माल पोहोचेल, कारण की स्टॉक हा लिमिटेड असतो। आणि ऍक्च्युली हा सीझन नाही आहे, सीझन जो आहे तो जुलैमध्ये चालू होतो ह्या चिंबोऱ्यांचा, त्याच्यामुळे आम्हाला वाटत नव्हतं की हा चिंबोऱ्या भेटतील आपल्याला, पण हा सीझन हा आता दसरा चालू होणार आहे परवा, घटस्थापना आहे परवा, या सीझन मध्ये कधी चिंबोरे भेटत नाही, पण आमचं नशीब चांगलं आहे, अनएक्सपेक्टेड चिंबोरे आम्हाला भेटलेले आहेत। आम्ही विचार केला किती पगोले लागले आपण सनी, आठ, मला आठ पगोल्यांमध्ये जवळजवळ 10 ते 12 चिंबोरे भेटलेले आहेत, आणि अजून आपल्या किती चिंबोरे, किती पगोल्या उचलायचे आहेत, दोन पगोले अजून उचलायचे बाकी आहेत। तर आता शेवटची पगोली आपली राहिलेली आहे,
एमटी आहे। तर आता दुसरे पालवणी चालू झाले, पहिली उचल ना। हाय मग तेच बोलतंय, तर बोललो ना असणार चिंबरी। हे बघा दुसरी पालवणी स्टार्ट केली आम्ही, पहिली पगोली आणि दुसऱ्या पालवणीची पहिली पगोली आणि पहिली चिंबोरी गारद। उलटी ठेवल्यामुळे कशी चालते बघा, डँग 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 डँग। तर आपला आता शेवटची पगोली राहिले, शेवटच्या पगोलीत आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात बघूया। है ओ हो 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 हो, दोन चिंबोऱ्या शेवटच्या बघलीत। बारीक होती ती, बारीक चिंबोरी होती, दोन चिंबोऱ्या आलेल्या, एक लहान चिंबोरी होती ती गेली। पण आम्हाला आता शेवटच्या बघलीमध्ये एक चिंबोरी भेटलेली आहे। तर आमचा अनुभव खूप अमेझिंग होता चिंबोऱ्या पकडण्याचा, एकदम अशा। म्हणजे सेकंड पालवणीमध्ये आम्हाला दोनच चिंबोऱ्या आल्या, पण मजबूत चिंबोऱ्या आल्या। आणि मजबूत अशा चिंबोऱ्यांमध्ये मजबूत असा अनुभव, खाऱ्या चिंबोऱ्या पकडतोच पण गोऱ्या चिंबोऱ्या पकडण्याचा अनुभव हा त्याचा बऱ्याच वर्षानंतर त्याने घेतलेला आहे। त्या क्षणीचे काही क्षण आपण टिपलेले आहेत, ते बऱ्याच वर्षानंतर जी गोऱ्या चिंबोऱ्यांची पकडण्याची व्हिडिओ ती आपली झालेली आहे। सनीचा पण अनुभव पहिल्यांदाच होता आणि भरपूर अशा चिंबोऱ्या पकडलेल्या आहेत। हा बघा एक ढेंगे आलाय मजबूत असा। तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। तर चला, आजचा अनुभव आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला आमचा अनुभव तो नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।